जानेवारी 2021 रोजी पेरणे येथे जयस्तंभ अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येथे येत असतात. यावर्षीचा हा कार्यक्रम प्रतिकात्मक आणि अतिशय साध्या पद्धतीने व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे. या परिपत्रकान्वये या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कुठलीही व्यक्ती येणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्याला अनुसरून माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी CRPC 144 अन्वये आदेशसुद्धा काढलेले आहेत आणि या आदेशान्वये कुठल्याही प्रकारची व्यक्ती वाहनं या कार्यक्रमासाठी येणार नाहीत याची दक्षता आम्ही घेत आहोत. कुठल्याही या कार्यक्रमाला जे प्रतिकात्मक कार्यक्रम जो होणार आहे त्याला जी लोक उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी पोलीस दलातर्फे पास दिले जाणार आहेत आणि ते पास लोणीकरण शिक्रापूर आणि पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण या ठिकाणावरून वितरित केले जाणार आहेत. पासधारक व्यक्ती वगळता आणि वाहन वगळता इतर कुठलीही व्यक्ती या ठिकाणी 1 जानेवारीच्या कार्यक्रमाला येणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता आम्ही घेत आहोत. त्याचसोबत हा कार्यक्रम सगळ्यांना घर बसल्या पाहता यावा, घरात बसूनच त्याला आपल्याला अभिवादन करता यावं यासाठीची सुद्धा सुविधा दूरदर्शन त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सगळ्या अनुयायांनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपल्या घरातूनच या सुविधेचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन प्रशासनातर्फे आम्ही करत आहोत. या 144 CRPC अन्वये काही निर्बंध देखील या परिसरात घालण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणे असेल यालासुद्धा प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये कसल्याही प्रकारच्या होर्डिंग्स किंवा कुठल्याही प्रकारच्या सभा घेणे, कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कुठल्याही प्रकारच्या गर्दी होईल अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात आलेला आहे.